नमस्कार, आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज। मित्रांनो, खासगी शिकवणीला येणाऱ्या मुलीची छेड काढणाऱ्या सलून चालकाची स्थानिक नागरिकांनी चांगली धुलाई करून त्याला राजापेठ पोलिसांच्या ताब्यात दिले। या घटनेत पोलिसांनी सलून चालकावर छेडखानी व बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे। मोहम्मद शहीद वय 36 वर्ष राहणार चपराशीपुरा असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। रविनगर चौकातील कॉम्प्लेक्सच्या वरच्या माळ्यावर खासगी शिकवणी वर्ग आहे। सकाळी व सायंकाळी शिकवणी वर्गाला 8वी 9वीची विद्यार्थी तेथे येतात। याच कॉम्प्लेक्स मध्ये मोहम्मद शाहीदचे वेस्टर्न सलून नावाचे दुकान आहे। शिकवणीला आलेल्या लहान मुलींना पाहून मोहम्मद नेहमी इशारे करतो व मुली बाथरूमला गेल्या तर त्यांच्या सोबत प्रेमाने बोलून त्यांना विश्वासात घेऊन त्यांचे फोटो काढून घेतो, नंतर ब्लॅकमेल करतो। शनिवारी सायंकाळी एका अल्पवयीन मुलगी शिकवणीला आली असता त्याने तिची छेड काढली। स्थानिक नागरिकांना हे माहीत पडताच त्यांनी मोहम्मदला पकडून मोहम्मदची चांगलीच पिटाई केली। त्यावेळी कॉम्प्लेक्स मध्ये परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती। घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला आणि सलून चालकाला ताब्यात घेऊन ठाण्यात आणले। मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे। मित्रांनो, बातमी आवडल्यास आपल्या मित्रपरिचितांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा व तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर अमरावती सिटी न्यूज चॅनलच्या फेसबुक पेजला फॉलो करा व तसेच अमरावती सिटी न्यूज चॅनलच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अमरावती जिल्ह्यातील तसेच राज्यातील महत्त्वपूर्ण घडामोडी आपल्याला सर्वात अगोदर अमरावती सिटी न्यूज चॅनलवर पाहायला मिळेल। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन बातमीसह। तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज।